नमस्कार, मी सारिका साळुंखे, S9 बातमीपत्रात आपलं स्वागत. वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या 2 आरोपींना अटक करून ते वन्यजीव देखभालीकरिता पॉक्स या संस्थेकडे पाठवण्यात आले आहे. अंधेरी परिसरामध्ये वन्यजीवांची अवैधरित्या विक्री करण्याकरिता 2 इसम येणार असल्याची माहिती वन अधीक्षकांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे अंधेरी परिसरामध्ये उपवन संरक्षक वन्यजीव ठाणे यांच्या नेतृत्वाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजीव मुंबई यांच्याकडील अधिकारी कर्मचारी व क्षेत्रीय उपनिरीक्षक वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो यांनी या परिसरामध्ये सापळा रचून 2 इसमांना अटक केलंय. तर या ठिकाणी अटक केलेल्या आरोप्यांपैकी शेख मोहम्मद दानिश अब्दुल रहीम याचं वय 25 असून मोहम्मद नदीम जमील अहमद याचं वय 23 असून हे मालाड परिसरामधील रहिवासी आहेत. सदर व्यक्तींवरती अवैधरित्या वन्यजीवांची विक्री करण्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सदर वन्यजीव जवळ बाळगणे अवैधरित्या विक्रीसाठी ठेवणे हे अधिनियम अन्वय प्रतिबंधित आहे. तर हे वन्यजीव प्लांट अँड अॅनिमल वेलफेअर सोसायटी मुंबई यांच्याकडे वैद्यकीय तपासणीकरिता सुपूर्त करण्यात आलेले आहे. तर सदर आरोपींविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियमनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर सदर वन्यजीव गुन्ह्यामध्ये अधिक तपास करताना आरोपींच्या घरातून स्टार प्रजातीचे 2 जिवंत कासव प्राप्त करण्यात आले आहे. तर या संदर्भातील अधिक माहिती परिक्षेत्र वन अधिकारी B.R. सानप यांनी S9 बोलताना दिली आहे. WCCB आणि वनक्षेत्रपाल वन्यजीव मुंबई यांनी एकत्रित मिळून सापळा रचून 2 आरोपी यांच्याकडून 5 प्रजातीचे कासव हस्तगत करून त्यांना कोर्टात हजर केले आणि त्यांना 1 तारखेपर्यंत कस्टडी देण्यात आली आणि पुढील तपास चौकशी व तपास चालू आहे. S9 News, Mumbai.